अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रभू श्रीराम यांचे चित्र असलेल्या एक शॉलचे अनावरण केले. आंध्र प्रदेश येथून ही एक विशिष्ट शॉल बनून आली आहे. यापुढे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एखाद्या मान्यवरांच्या सत्कारासाठी ही शॉल वापरली जाणार आहे. इतर शॉल सत्कार झाल्यानंतर टाकून दिल्या जातात, मात्र शॉलवर प्रभू श्रीराम यांचे चित्र असल्याने ही शॉल सांभाळून ठेवली जाईल असं सुजय विखे म्हणाले. या शॉलच्या माध्यमातून 2024 निवडणुकीची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मात्र या शॉलवर भाजपचे चिन्ह नसून देशातील प्रत्येकाच्या मनामनात असलेल्या प्रभू श्रीरामांचे चित्र असल्याचे खासदार विखे यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून गृहमंत्री अमित भाई असतील आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने राम मंदिराच्या निर्माणाचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 2024 या भव्य राम मंदिराचं लोकार्पण देखील त्या ठिकाणी होणार अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी सुरू होती. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काहीतरी वेगळा उपक्रम आपण करावा. अनेक लोकं अयोध्येला आता जातात, आम्ही देखील कार्यक्रमांच्या माध्यमातून जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जातो किंवा एखाद्या मान्यवराचा सत्कार करतो तर ती जी शॉल आपण वापरतो त्या शॉलचा काही उपयोग त्याला होत नाही आणि म्हणून ही विशिष्ट शॉल एक सर्व करसेवकांना श्रद्धांजली या नात्याने एक प्रतीक म्हणून या शॉलचं आम्ही आज लोकार्पण या ठिकाणी केलं. या शॉलवर श्रीराम प्रभू श्रीरामाचं जे चित्र जे त्या ठिकाणी राम मंदिराच्या उभारण्याच्या प्रदीर्घ काळाच्या संघर्षामध्ये एक सिंबल म्हणून वापरलं गेलं त्या सिंबलचा वापर त्या शॉलवर केलेला आहे आणि त्यावर जय श्रीराम असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. सत्यजित तांबे यांना अहमदनगर भाजपने उघडपणे पाठिंबा दिला. सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये यावं अशी ऑफर विखेंकडून दिली गेल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आमदार विखे म्हणाले की मी कुठलीही ऑफर दिलेली नाही. सत्यजित तांबेंच्या जागी दुसरा कोणीही व्यक्ती असता जो त्या ठिकाणी सक्षम असता, सुशिक्षित असता आणि चांगल्या पद्धतीचा पर्याय निर्माण करू शकला असता तर नगर जिल्ह्याच्या सुपुत्र या नावाने आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहिलो असतो. भारतीय जनता पार्टीने स्थानिक पातळीवर त्यांना पाठिंबा दिला, त्यांना देखील यश मिळालं. उद्या त्या गोष्टीची त्यांनी जाणीव ठेवावी न ठेवावी किंवा त्यांनी आमचे आभार व्यक्त करावे अशी आम्हाला अजिबात इच्छाही नव्हती आणि अपेक्षाही नाहीये असं विखे म्हणाले. पर मी कुठलीही ऑफर दिलेली नाही. मी तुम्हाला अगोदरही बोललो आणि आजही स्पष्ट करतो, सत्यजित तांबेच्या जागी दुसरा कोणीही व्यक्ती असता जो त्या ठिकाणी सक्षम असता, सुशिक्षित असता आणि चांगल्या पद्धतीचा पर्याय निर्माण करू शकला असता नगर जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहिलो असतो. सत्यजित तांबे तो व्यक्ती त्या ठिकाणी योग्य वेळी तिथं उमेदवार होता म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड झाली. पक्षांनी जर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला लावला होता तर स्थानिक पातळीवर निर्णय घेत असताना सत्यजित तांबेच्या जागी दुसरा कोणीही उमेदवार नगर जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी चांगला पर्याय असता तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने स्थानिक पातळीवर त्याला पाठिंबा दिला असता. या निवडणुकीला कुठल्याही प्रकारे पक्षाचा रंग देऊ नये, हा स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय, नगर जिल्ह्याचा सुपुत्र त्या ठिकाणी आमदार व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्याने प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला त्याने यश मिळालं. उद्या त्या गोष्टीची त्यांनी जाणीव ठेवावी न ठेवावी किंवा त्यांनी आमचे आभार व्यक्त करावे अशी आम्हाला अजिबात इच्छाही नव्हती आणि अपेक्षाही नाही आहे. खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाने बांध चोरला असं म्हटलं त्यावर खासदार सुजय विखे यांना विचारलं असता मी राऊत साहेबांच्या कुठल्याही भाषावर उत्तर देऊ इच्छित नाही. धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव या विषयावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. यात कुठल्याही प्रकारे जर चुकीचा निर्णय झाला असेल तर न्यायालयावर विश्वास ठेवणे सगळ्यांना क्रमप्राप्त आहे असं सुजय विखे म्हणाले. संजय राऊत मी अगोदरही बोललो, राऊत साहेबांच्या कुठल्याही भाषेवर मी काय उत्तर देऊ इच्छित नाही. तो प्रसंग किंवा तो सगळा पेज जो आहे तो आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला, मग आता सुप्रीम कोर्टात आहे. या सगळ्या गोष्टी शेवटी कुठल्याही प्रकारे जर चुकीचा निर्णय झाला असेल तर न्यायालयावर विश्वास ठेवणं सगळ्यांना क्रमप्राप्त आहे. न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्या निर्णयाला सगळे बांधील राहून पुढे काम करतील. तर त्यामुळं जे काही आता केसेस चालू आहे, जी काही दाद मागायचा विषय आहे, जर कुठल्याही आक्षेपार्ह गोष्ट असेल तर निवडणूक आयोगात जरी असेल तरी न्यायालय त्या विषयावर निर्णय घेऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र एका फ्लायओव्हरच्या कॉलमच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. या पद्धतीने एखादे वेगळेपण दाखवण्याचं काम करणारं नगर शहर हे देशातील पहिलं शहर असल्याचा दावा खासदार सुजय विखे यांनी केला. अहमदनगर शहरातील नवीन उड्डाणपुलावरच्या 34 कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्ररूपी जीवनचरित्र साकारण्यात आले. त्याचे आज खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी लोकार्पण केले.
तर नगर शहरांमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जवळपास 140 CCTV कॅमेरा पहिल्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात 200 कॅमेरे बसवले जाणार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले. या कॅमेऱ्याचे कमांड सेंटर पोलीस अधीक्षक कार्यालयात राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मला असं वाटतं की अहमदनगर शहरामध्ये आज जो हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र एका फ्लायओव्हरच्या कॉलमच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी खासदार आणि आमदारांनी मिळून हे जो काही नॅशनल हायवेचा फ्लायओव्हर झालेला आहे याच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. नगर जिल्हा हा किंवा नगर शहर हे पहिलं शहर आहे असं देशामधलं ज्यांनी या पद्धतीचं एखादं वेगळेपण दाखवण्याचं काम केलं. या तेलचित्राच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीला महाराजांचं कार्य, त्यांनी समाजाला दिलेली दिशा आणि त्यांची महाराष्ट्राबद्दलची असलेली संकल्पना हे आम्ही दाखवण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महाराजांचं कार्य फार प्रचंड मोठं आहे, ते काही 34 कॉलमवर येऊ शकत नाही, पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे प्रसंग होते त्या ठिकाणी काही साहित्यकारांची समिती बनवली गेली, त्यामध्ये मी खासदार नात्याने आमदार संग्रामबिया जगताप, दोन साहित्यकार, दोन शिक्षक इतिहासाचे असं घेऊन हे सगळे तेलचित्र फायनल केलेत आणि गेले 6 महिन्यापासून याचं काम चालू होतं आणि याचं लोकार्पण आज या ठिकाणी घेतलं गेलं आहे.